नमस्कार मित्रांनो, मी राव चौधरी, स्टुडंट ऍक्टिव्हिटी बोर्ड द्वारा निर्मित आजचा दिन विशेष या सदरात आपले मनापासून स्वागत करतो। एप्रिल मित्रांनो, आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्वक भारतात जालियनवाला बाग ही सर्वात भयंकर व दुःखद घटना घडली होती। पंजाबमधील अमृतसर शहराच्या जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने एक शांतिपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता। त्यावेळी ब्रिटिश शासक जनरल डायर यांनी आपल्या सैनिकांना जमलेल्या नागरिकांवर गोळीबार करण्यात सांगितले। यात सुमारे 369 लोकांचे निधन झाले व 1200 जास्त लोक जखमी झाले होते। इतिहास काळात घडलेली ही सर्वात दुःखद घटना आहे। या निमित्ताने आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडा प्रकरणी निधन पावलेल्या नागरिकांचा स्मरण म्हणून हा दिवस जालियनवाला बाग स्मृती दिवस म्हणून पाळण्यात येतो। याचप्रमाणे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि विशेष घटना आजच्या दिवसाच्या पाहूया। 1648 दिल्ली येथील लाल किल्ल्याची निर्मिती झाली। 1731 छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारण्याचा तह म्हणून मिटला। 1942 व्ही शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडली। 1997 मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले। 2017 इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वारणा नदीवर आधारित अमृत योजनेचा प्रारंभ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला गेला। 1699 गुरु गोविंद सिंग यांनी खालसा हे गुरुपंथ तयार केले। 1849 हंगेरी देश प्रजासत्ताक बनला। 1960 अमेरिकाने ट्रांजिट 1B हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला। 1895 भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्मदिन। 1963 रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव यांचा जन्मदिन। 1999 कृषीतज्ञ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन। मित्रांनो, नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्टुडंट ऍक्टिव्हिटी बोर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आजचा दिन विशेष कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट्सद्वारा नक्की कळवा। धन्यवाद।